रोमांटिक और गहन कहानी वाला अखाड़ा बबन के बाद भावराव करहाड़ी की टीडीएम 28 अप्रैल 2023 को पूरे महाराष्ट्र में रिलीज होने जा रही है, ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान भावराव करहाड़ी द्वारा दी गई। वर्तमान में सघन फिल्में चल रही है और ये फिल्में अपने गानों के लिए जानी जाती है। ये कहना गलत नहीं होगा कि फिल्म के गाने हिट होने के बाद फिल्म बॉक्स ऑफिस पर हिट हो ही जाती है। इसी तरह ख्वाड़ा और बबन फिल्म के सफल निर्माण के बाद निर्देशक भावराव कराड़े की टीडीएम फिल्म 28 अप्रैल को बॉक्स ऑफिस पर दस्तक देने के लिए तैयार है। ये महाराष्ट्र में रिलीज होने वाली है। फिल्म टीडीएम ने मराठी फिल्म जगत को दो नए चेहरे दिए हैं, लेकिन इन नए चेहरों के पीछे की कहानी भी नई है। विदर्भ से ताल्लुक रखने वाली और सिनेमा की दुनिया में कोई गॉडफादर नहीं होने वाली कालिंदी का सिनेमा में सफर भी नया है। हमेशा एक्टिंग में आने की चाहत रखते हुए सिर्फ एक दोस्त की सिफारिश पर दिया गया ऑडिशन और उसका सिलेक्शन काबिले तारीफ है। फिल्म उद्योग में प्रवेश करने के बाद कालिंदी ने भावराव करहाड़े से अभिनय की शिक्षा ली और बड़े पर्दे पर अभिनय करना शुरू किया। फिल्म टीडीएम की नवागंतुक और विदर्भ गर्ल एक्ट्रेस कालिंदी ने फिल्म SH टीडीएम इससे सिनेमा की दुनिया में कदम रखा है। विदर्भ से ताल्लुक रखने वाली कालिंदी का फिल्म उद्योग में कठिन सफर वास्तव में सराहनीय है। सर, आता आमचा टीडीएम नावाचा सिनेमा येतोय 28 एप्रिलला, आणि त्याच्या प्रमोशन संदर्भातही सगळी प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद आहे। तर ह्या सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची नेहमीच आम्हाला मदत होते, आणि पहिल्या सिनेमापासून सगळ्याच पत्रकार बांधवांचं भरभरून प्रेम मिळालं। तर आता ही अपेक्षा आहे की हे सगळीकडे लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी तुमची खूप सहकार्य होईल। आणि सिनेमा हा एक वेगळा जॉनरचा सिनेमा घेऊन आलो आहे 28 एप्रिलला, म्हणजे या शुक्रवारी हा रिलीज होतो आहे। तर सिनेमा पूर्ण कौटुंबिक आहे आणि विनोदी जॉनरचा सिनेमा आहे की जो सगळ्यांना खळखळून हसवत राहील। सिनेमाचं नाव जरी इंग्रजी असले तरी त्यातला जो मूळ गाभा आहे तो अस्सल मराठी आहे। प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबातली ही गोष्ट आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेची गोष्ट आहे, आणि प्रत्येक तरुणाला वाटेल की अरे ही आपल्या आयुष्यातलं खरी गोष्ट आहे की जी आपल्याला स्वतःलाच वाटत राहते आणि स्वतःला आपण पडद्यावर पाहतोय असं ते रिलेट होईल। कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला आज एक वेगळी समस्या आणि वेगळी अडचण आहे की त्याला स्वतःला स्वतःचं पोझिशनिंग करताना ज्या अडचणी आहेत, या सगळ्या अडचणीचा सामना करत करत जो स्वतःचं एक अस्तित्व तयार करतोय आणि त्याला भक्कम साथ देणारी त्याची ती प्रेयशी आहे। तर असा हे कौटुंबिक सिनेमा 28 एप्रिलला येतोय। तर सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचा हा सिनेमा तुम्ही नक्की बघा, आणि मला 100% खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल। सिनेमा एक 250 थिएटरमध्ये लावण्याचा पहिला प्रयत्न आहे, आणि शो जेवढे वाढतील, म्हणजे प्रत्येकी 3-3, 2-2, 3-3 शो केले तरी एक 700-800 ते 1000 शो पहिल्या दिवशी त्या 1000 शोनी ओपनिंग होईल। मी पहिल्यांदाच काम करते आहे आणि आधी असं कुठलंच काही केलं नाही आहे, पण एकदम जेव्हा तुम्हाला चित्रपट मिळतो तेव्हा त्याचं खूप जास्त दडपण असतं, आणि विशेष म्हणजे जेव्हा भाऊराव करडेंच्या तिसऱ्या येणाऱ्या चित्रपटात मला नायिका होण्याची संधी मिळाली तर ह्याचं दडपण खूप जास्त होतं। कारण मला आधीपासून माहीत होतं की त्यांच्या ख्वाडाला 2015ला नॅशनल अवॉर्ड आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी आमच्याकडनं काम करून घेतलं, वर्कशॉप झाले किंवा जेही मला काही दडपण होतं ते हळूहळू आमची भेट होत गेली, ऑफिसला मीटिंग्स व्हायच्या, रिहर्सल्स व्हायच्या, मग त्यात जे काही मैत्री वाढत गेली त्यानंतर मला तसं कोणतं दडपण राहिलं नाही। आणि फिल्मची सगळी तयारी झाली आणि अनुभव तर अविस्मरणीयच आहे, कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे आणि या गोष्टी मला जगता आल्या आणि नायिका होत आलं याचा खूप जास्त आनंद आहे। पिक्चर खूप सुंदर आहे, तुमचं सगळं 100% मनोरंजन होईल या सिनेमात। आणि मला असं वाटतं की जसं सर बोललेत ना, आपण आयुष्य जगताना जे काही इमोशन्स असतात, दुःख होत असतं, आनंद होत असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळतील आणि प्रत्येकाला हे वाटेल की हे माझं जगणं आहे, हे माझं आयुष्य आहे, ते मी पडद्यावर पाहतोय, त्याच्यामुळे तो तुम्हाला जास्त भावेल, जास्त मनाच्या जवळचं असेल आणि आवडणार, आणि तुम्हाला 100% हा हसवणार आहे, खळखळून हसवणार आहे, कारण कॉमेडी पण मूवी आहे हा, त्यामुळे नक्कीच आवडेल। कारण की सुरुवातीलाच म्हणजे नवीनच आहे मी पण या इंडस्ट्रीत, तर आधी भरपूर कुठेतरी मी खितपत पडत होतो, म्हणजे खूप धडपडत होतो, काही घडत नव्हतं, आणि अचानक मला सरांका येऊन आसरा भेटला, या गोष्टीचा खरंच खूप आनंद झाला मला, आणि साथ भेटली चांगली, त्यामुळं कसं झालं माहिती का, आनंद तर खूप झाला ज्यावेळेस सिनेमात काम करताना नायक म्हणून काम करताना सगळीकडून आता कौतुक व्हायला लागले, ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला खरं। घोडा मला आधी येत नव्हता, पण कसं होतं घोड्याची अशी ही कथा आहे की मला घोडा येत नव्हता आणि सरांनी मला सांगितलं की तुला घोडा चालवायचा आहे,
तर तो पण बिना खोगीरचा, म्हणजे काही सपोर्ट न घेता तुला घोडा चालवायचा. तर मला मला वाटलं की आता नाही म्हणायचं नाही, कारण की आपण हिरो आहे तर वा आता हा म्हणून चालायचं. त्यामुळे त्या जोशात मी हा म्हणलो की सर मी चालवतो घोडा तुम्ही सांगसाल तसं. पण माझ्या मनात भीती होती की मला येत नाही हे मला माहीत होतं. पण चारच दिवस शूटिंगला होते आणि मी सरांना सांगितलं की सर मी जरा बऱ्याच दिवसाचा गॅप पडला म्हणून मी गावाकडे जाऊन जरा प्रॅक्टिस करून येतो. ज्यावेळेस गावाकडे गेलो होतो त्यावेळेस ते घोडं रेसचं होतं, म्हणजे बैलगाड्या पुढं पळणारा घोडा होता तो. तर त्या पहिल्यांदा त्या घोड्यावर बसलो होतो, ते घोडं इतकं जोरात पळालं तर ते काहीच सपोर्ट नसल्यामुळे त्यांनी मला पाडलं, ते जोरात पाडलं मला त्यांनी. आणि मग मी त्या दिवशी बसलोच नाही, ते घाबरायला लागलो, हात पाय त्याचा कापायला लागले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा धाडस केलं आणि जी दोनच दिवसात मी तसं घोडं शिकलो. आणि तिसऱ्या दिवशी शूटिंगला होतो आम्ही, ज्या दिवशी शूटिंग पूर्ण संपलं तर असं मला वाटत होतं की अजून त्यांच्या रिटेक व्हायला पाहिजे होते. फिटनेस मेंटेन करायला मला ज्यावेळेस सरांनी सांगितलं, आता सरांनी गोष्ट सांगितल्यामुळे मला असं वाटलं की त्या गोष्टीत आनंद झाला, त्यामुळे मी ते जोशात काम करत होतो की काम भेटणार आहे काहीतरी मला म्हणून. तर 1.5-2 वर्षे गेली मी घरीच सपाट्या मारत होतो आणि सपाट्या मारूनच व्यायाम केला, कसलाच जिम वगैरे मी लावली नाही याच्यासाठी. आणि मी डाएट पण दुसरा काय घेतला नाही, दररोज भिजवलेले शेंगदाणे आणि मोडालेले कडधान्य आणि भाजी चपाती आणि वाफीचं सगळं काम करून 1.5 वर्षात मी 6-पॅक वगैरे बनवलेले घरीच. NBC News के लिए राजकुमार मोहोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.